अक्षा या व्हिडिओ आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील एकही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून चॅनलवरचे रेग्युलर व्हिडिओ पाहिले तर महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे आणि काय आहे ही अपडेट चला पाहू सविस्तर संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे या संदर्भातला जी आर निघालेला आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदे मंजूर करण्यात आली आहे राज्यात पोलीस जी आर जारी करण्यात आलेला आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदं मंजूर झालेली आहेत शंभर टक्के पद भरण्यासाठी मान्यता मिळालेली आहे शासनानं याबाबतचा जी आर काढलेला आहे लवकरच आता राज्यात पोलीस भरती होणार आहे तर तुम्ही आता पाहिलं की महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात जो नवीन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र पोलीस विभागाचा जो काल जी आरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जी आर संदर्भात सर्व माध्यमांना माहिती देण्यात आलेली आहे सर्व माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं आहे की पोलीस भरतीसाठी एक नवीन जी आर आलेला आहे ज्यामध्ये अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांसाठी पदभरती होणार आहे आणि ही जी पदभरती होणार आहे शंभर टक्के भरण्यासाठी मान्यता मिळण्याबाबत जी आर प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये अकरा हजार चारशे त्रेचाळीस जागा या दोन हजार एकवीस या वर्षामधील रिक्त आहेत आणि या संपूर्ण शंभर टक्के जागा भरण्यासाठी मान्यता मिळण्यासाठी कालचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आर संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मिळेल काल व्हिडिओ अपलोड झालेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या तसेच सर्वात महत्त्वाची अपडेट असे आहे की बीड जिल्ह्याला पोलीस भरतीमधनं वगळलेलं आहे आणि याचं कारण आहे बीड जिल्ह्यामध्ये खूप कमी जागा आहेत पाच जागा रिक्त आहेत या कारणास्तव पोलीस भरतीतून बीड जिल्ह्याला वगळलेला आहे जर तोही तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही नक्कीच पाहून घ्या कारण महत्वाची अशी अपडेट आहे महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात तुम्हाला सर्व नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील आणि महत्त्वाचं असं की 7231 पदांची भरती कधी होणार हा ही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्याला सांगण्यात आलेलं होतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपलेला आहे आत्तापर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही बऱ्याच माध्यमातनं कन्फ्यूज केलेला आहे की पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु जाहिरात आलेली नाही हाही मुद्दा लक्षात घ्या आणि त्यानंतर मध्यंतरी बातम्या येत आहेत की पोलीस भरतीची प्रक्रिया एकत्र होणार आहे वीस हजार पदांची भरती एकत्र होणार आहे तर ही संपूर्ण जी अपडेट आहे संदर्भात सविस्तर निर्णय शासनाने जाहीर केले नाही की सात हजार पदांची जी भरती आहे ती कधी होणार आहे संदर्भात ऑफिशियल अपडेट आत्तापर्यंत तरी आलेली नाही ही आलेली नाही फक्त घोषणा केल्या जात आहेत की सात हजार पदांची भरती होणार अगोदर म्हणत होते आता म्हणत आहेत अकरा हजार पदांची भरती होणार त्यानंतर आता वीस हजार पदांची भरती होणार अशा प्रकारच्या विविध अपडेट पाहिले होते आपण आणि काल एक नवीन जी आर आलेला आहे ज्यामध्ये अकरा हजार त्रेचाळीस चारशे त्रेचाळीस जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार अशा प्रकारची अपडेट आलेली आहे परंतु सात हजार पदांची जी भरती आहे ती कधी होणार हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आणखीन एक पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढी संदर्भात जी आर येण्याची गरज आहे कारण था विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे तीन ते चार वर्ष भरती प्रक्रिया झालेली नाही आणि या काळामध्ये विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे यासाठीही नक्कीच ज्यांचं वय संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्याची गरज आहे कारण यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष नाही तर सरकारचा दोष आहे कारण सरकारने भरती काढली नाही त्या आणि याच कारणामुळे त्यांचं वयदेखील संपलेलं आहे जे पोलीस भरतीची तयारी करत होते अशा विद्यार्थ्यांना नक्कीच एक संधी परत मिळाली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची महत्वाची भूमिका निभावणे गरजेचे आहे हा मुद्दा लावून धरण्याची गरज आहे ज्याप्रमाणे एन सी सी जी आर विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश प्रकट केला आणि तो मुद्दा लावून धरला त्या आणि याच कारणामुळे शासनाने एन सी सी जी आर संदर्भात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आणखीन ऑफिशियल निर्णय जारी केलेला नाही तशाच प्रकारे पोलीस भरती संदर्भात वयवाढी संदर्भातही मुद्दा लावून धरण्याची विद्यार्थ्यांना खूप गरज आहे विद्यार्थी पुढे आले तर पोलीस संघटना सर्व माध्यमातून त्यांना सहकार्य केलं जाईल नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून वयवाढी संदर्भातही खूप महत्त्वाचा निर्णय घेण्याची सरकारला गरज आहे तर पोलीस भरती संदर्भात सर्व नवीन अपडेट पाहिजे असतील तर परत एकदा सांगते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लेखी परीक्षेचा जर सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलवर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचा सराव सुरू झालेला आहे तुम्हाला त्या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच होऊ शकता जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये पैकी मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल आणि गणितासाठी आपलं जीनियस मॅथ नावाचं पुस्तक आहे जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला गणिताच्या पेपर पोलीस भरतीच्या पेपरमध्ये गणित या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी मदत होणार आहे तर तेही पुस्तक तुम्ही विकत घेतलं नसेल तर घ्या खूप चांगलं पुस्तक आहे आणि पुस्तकासंदर्भात पुस्तका माहिती तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे वारंवार माहिती व्हिडिओ मध्ये आपल्या पुस्तकासंदर्भात दिलेली आहे ते व्हिडिओ पाहून तुम्ही पुस्तक कशा प्रकारे मागवायचं ते पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद